असे कितीतरी वंश आहेत का ज्या घराण्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि तो केल्यानंतर ही घराणी कशी उदयाला आली हे तुम्हाला समजू शकता. असं सुमारे 2000 वर्षापूर्वी उत्तराखंड नंतर माहिती आहे. पण सकाळी येताना मुंबईवरून निघालो आणि मुंबईवरून निघाल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला पनवेल लागलं. पनवेल आपण कधी विचार केलाय का? तथा तो ज्ञान जिज्ञासा मी सगळे तुम्हाला सांगतोय. स्टुडंट तुम्ही नेहमी विद्यार्थी म्हणून आहो. आज एका विशिष्ट शाळेचा विद्यार्थी माझ्या समोर आहे. त्यांनी स्वतःला कमी ऐकू नये. त्यांच्याही पंखात काहीतरी ताकद आहे. ते जे पनवेल आहे त्या पनवेलच्या शब्दाचा अर्थ आहे, त्या शहराचा अर्थ आहे पण्य वेल. पण्य म्हणजे संस्कृत मध्ये बागात आणि वेल याचा अर्थ कोकणी भाषेमध्ये समुद्र किनारा. मुंबई बेटासाठी, साक्षी बेटासाठी ह्या भाटावरचा, देशावरचा, हातमाथ्यावरचा माल या ठिकाणी खाली उतरायचा आणि या किनारपट्टीवर मांडला जायचा, विक्रीला ठेवला जायचा. आणि साक्षी म्हणजे ठाण्याचे लोक आणि मुंबई बेटावरचे लोक हे सगळे आपल्या होड्या घेऊन तो माल त्या वेळेला खरेदी करायला येते. इतिहासाबरोबर भूगोलाबरोबर निसर्ग ज्ञान असेल तर मी हे सांगतोय ते तुम्हाला पटकन उलगडून देईल. म्हणून त्या पण्यवे असं नाव पडलं. असं प्रत्येक गावाला काहीतरी वाटतं तिथून आपण पुढे आलो आणि आपल्याला एक घाट लागला, चुकून आपण त्याला आज खंडाळा घाट म्हणतो. त्याचं खरं नाव आहे बोध घाट. हा सह्याद्री जो दक्षिणोत्तर पसरलेला आहे, खानदेशामध्ये त्याचं पहिलं चौक आहे आणि तिथे कोंडाळी बाळी नावाचा पहिला घाट आहे. गोव्याजवळ त्याचं दुसरं चौक आहे आणि तिथे कोंडा घाट आहे. कोंडाई बाई ते कोंडा जवळजवळ 650 घाट आहे. अजूनही या महाराष्ट्राचा सुपुत्र असा कोणी निर्माण झाला नाही का त्या घाटांचा अभ्यास करतो. त्या घाट आपण उचलू. दुर्दैवाने आज काही सर्वपक्षी निसर्गाने आणि सर्वपक्षी मानवाने विलंब केलेले होत्या. तर नवत्व होण्याच्या आधी हे किल्ले सुद्धा कारण करण्याने तुम्हाला अजून सांगावं लागेल. हा समोर दिसतोय तो लोहगडचा डोंगर आहे आणि वरती काही शिल्लक राहणार नाही. सर्व पक्षी काय आणि तुम्ही आम्ही हे स्वारी करून जातो. आम्ही आमची नावं घेतोय, इथे जेवण करतोय, इथे जाळ करतोय, इथे आमची मौज मस्ती करतोय. आता खरे उपयोग करतोय. आणि हा जो वरती आल्यानंतर तुम्ही त्या वेळेला उजवीकडे वळलात हे सगळं का सांगतोय? तर जाताना तरी तुम्ही गाडीमध्ये ज्यावेळेस बसाल त्यावेळेला आत्मंत निरीक्षण हो. कितीतरी किल्ले तुमच्या डेव्हलप उजवी जागीकडे निघून गेले. ठीक आहे, मी काही त्यावेळेस तुम्हाला सांगू शकलो किंवा जातानाही मला ते शक्य नाहीये. पण तुम्ही हा प्रयास केला पाहिजे. आणि वर लोणावळा जेव्हा तुम्ही उजवीकडे वळला त्यावेळेला गावीकडे एक नदी लागली. ती उल्हास झाली. जी उल्हासमध्ये पुढे गेली आहे त्या उल्हास नदीचा उगम आहे. आणि त्याच्या पलीकडे राजमाती नावाचा छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला किल्ला जो अंदर मावळामध्ये हे पहिलं मावळ हे अंदर मावळ जे आहे जिन्नर पर्यंत पसरलेले आहे. मुंबई पुण्या रस्त्यावरच गावी करतो अंदर मावळ आणि उजवीकडे तुम्ही जिथे वळलात ते नाणे मावळ आणि नाणे मावळाचा हा किल्ला आहे. हा जो प्रसिद्ध ज्याच्यावर आता तुम्ही उभे आहात तो लोमे ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेला असा हा किल्ला आहे. आणि हा नाणे मावळा आता हे नाणे मावळे असं तरी असं काय तर सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये सातवाहन हे अंदर मावळ आहे. सुरुवातीला जिल्ह्याची त्यांची राजधानी होती. तिच्यापैकी काही जणांनी नाणे बाजार बघितला आहे तर तिथे त्या शिलालेख आहे. नाला गोपाला बंदरांना जो परदेशातून माल यायचा तो कल्याण मार्गे मुरबाड मार्गे नाणे घाटातून जुन्नरच्या बाजारपेठेत यायचा आणि जुन्नर वरना हा खाली चौकडे उतरायचा. तिथला पलीकडच्या बाजूला डोंगर जागेमध्ये बरेच खात आहे. मी काही उतरलोय आणि खालच्या बाजूला तुम्हाला कोकण. तर अशा प्रकारे त्या घाटातला प्रसिद्ध असलेला घाट, सगळ्यांना माहीत असलेला घाट, त्या लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत नाणं चलन पैसा ते सगळ्यांना माहीत असत. आपण म्हणतो एखादा माणूस नाणावलेला म्हणजे प्रसिद्ध. तशा प्रकारचा तो नाणे घाट हे नाणे मावळ आणि तिथला
सासू आनंद जे राज्य होतं ते त्या अंधळ मावळ आता ही मावळ एकंदर या रांगेने जर तुम्ही गेला तो पुढे पुन्हा भंगळून रस्त्यावर शेवटचा मावळ आहे ते कुंदन मावळ जिथे छत्रपती शिवाजी राजांची पहिली राजधानी होती तो राजगड नावाचा किल्ला ही 12 मावळ आहे आणि या 12 मावळामध्ये मास्टर असे 12 उपचारही आहेत सगळ्याची प्रक्रिय आणि त्याच्या प्रत्येकाच्या वचनामध्ये असा किल्ला आहे हा जो किल्ला बघतो तशा प्रकारचे किल्ले या लोहगडच्या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर सावण सुदन हडसल हे किल्ले आहेत राजमाली किल्ले आहेत आणि मागच्या बाजूला जो आहे तो कोडूक आहे त्याच्यानंतर या बाजूला सुधाव आहे या बाजूला तुम्हाला कुंभ तिकोण आहे आणि पलीकडे रायगड पर्यंत सगळे किल्ले या बाजूला कारण महाराष्ट्र हा असा एकच देश आहे जिथे तुम्ही पाऊल टाकाल तिथली भूमी जी आहे ती रुग्णाने पावन प्रत्येक गावाला इतिहास आहे प्रत्येक जंगलाला इतिहास आहे प्रत्येक खिंडीला इतिहास आहे प्रत्येक नदीला इतिहास आहे प्रत्येक किल्ल्याला इतिहास आता तुम्ही चढत होता जर तुम्ही माझी दृष्टी घेतली आणि बघितलं उतरताना बघा तर या किल्ल्याचे जे दरवाजे तुम्हाला दिसत आहेत त्याचे पहिले जे दरवाजे आहेत ते नाना फडणवीसाने बांधलेले फक्त शेवटचा जो एक चौथा दरवाजा आहे तो जुना दरवाजा आपल्याला कसं कळतं का बांधकामाचं जर फिनिशी नसेल तर तो कालखंड जो आहे तो पेशवाईचा आहे आणि जर रफ्तर बांधकाम केलेलं असेल तर निश्चितपणाने तुम्ही समजा तो कालखंड शिवकाळ हा डोंगर जसा मी असला मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या ज्ञात आहे तसा बौद्ध भिक्षूंना पण ज्ञात आहे हिंदूंना पण ज्ञात आहे जैनांना पण ज्ञात आहे कारण याच्या आत्मंतामध्ये असंख्य लेणी हे जे निघालेलं आहे तर या ठिकाणी ते भिक्षू खालच्या लहाना भिक्षा मागत होते एखाद्या बाईने तिला भिक्षा घातली तर तो तिला आशीर्वाद देत होता आणि त्या भिक्षूच्या आशीर्वादाने त्या बाईला मुलगा झाला त्या बाई नाव औषधे ठेवायचं त्याचं ठिकाण आधी कारण भिक्खूच्या आशीर्वादाने कदाचित ती बाई आणखी शून्य असेल तर तिला माहित आहे तर भिक्खूचा जो मुख्य आहे तो बुद्ध कमलमुखी नावं ठेवायची आपल्या मुलांचं उदाहरण म्हणजे ही जी नावं आहेत ही ह्या बौद्ध संप्रदायाची आणि ही जी लेणी तुम्हाला दिसते ही काही बौद्धांची काही जैनांची आणि काही हिंदूंची ती कशी ओळखायची हा लेण्यांचा अभ्यास आणि अशा प्रकारची लेणी जर तुम्हाला घरावर दिसली तर निश्चित समजायचं ते घर इसवी सणाच्या दहाव्या टप्प्याच्या आधीचे हे साधारण 1000 वर्षा पूर्वी दिले फक्त तुम्हाला जर ओळख तो नाव जो खोललेला आहे त्याचं जे फिनिशिंग आहे त्या लेण्याची जी रचना आहे त्याच्यावर ती महायान आहे हिम यान पथकी आहे ती जैनांची आहे का जसं आपल्याला इतर भाषेमध्ये डावीकडे नावाचा किल्ला आहे तसं जुना नाव मुखर्जन आणि तो किल्ला जो आहे त्याच्या समोर जे आहे ती जैनांची त्याच्या समोर जो तुम्हाला किल्ला दिसतो तो विजापूर किल्ला त्याच्यावर हिंदूंची दिली तो किल्ला पण याच्यासारखाच पण अजून नाही बोला त्या किल्ल्याचे परस्पर निर्माण मी केले पण विजापूरवर मला आयुष्यात नाही झालं विजापूर मला अभ्यास करायचा राहूनच गेला राजमाती मी अभ्यासले जाईल उन्नती कोणा लोह बाकी सगळे किल्ले झाले पण काही किल्ले आठ वाजलेला असे राहिले आणि ते राहून गेले तर तुम्हाला करायचं आणि जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला अधिकार नाहीये तर दुसऱ्याने करा म्हणून तुमची अपेक्षा आहे का तर या ठिकाणी इंग्रजांनी यावं त्यांच्यानी यावं त्याच्यानी यावं मग आम्ही काय करावं आम्ही फक्त किती जे त्याने क्रिकेटच्या मॅच आणि कोंबडी पाळा आणि सगळी घालून वगैरे ही गाणी म्हणत कारण तिथे आपली काहीच संस्कृती नाहीये उसी उदारती कथा सरस्वती उसी उदारती कथा सरस्वती बकामती उसी उदार से धर्म सुतार्थ बोध छत्रपति शिवाजी महाराज हे तुमचेही नातेवाईक नाही आहेत माझेही नातेवाईक
फक्त हे एक वाक्य उच्चारला बरोबर त्या काळामध्ये ज्या मनगटाने सहभागी केल्या तीच